हिंदू धर्मात नवरात्री अर्थात घटस्थापने दरम्यान संपूर्ण देशभरात देवीची पूजा केली जाते। नवरात्री दरम्यान 9 दिवस उपवास आणि देवीची पूजा अर्चना करतात। नवरात्रीचे 9 दिवस नवरंगाचे कपडे घालण्याचे विशेष महत्व आहे। नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा रंग कोणत्या दिवसापासून नवरात्र सुरू होतो यावर आधारित असतो। तर आपण जाणून घेऊयात नवरात्री मधील 9 रंग आणि त्यांचे प्रतीक। सोमवारी 26 सप्टेंबर 2022 पहिली माळ पांढरा रंग। पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते। तसेच पांढरा रंग शक्ती शांती ज्ञान तपस्या आदींचं प्रतीक आहे। मंगळवारी 27 सप्टेंबर 2022 दुसरी माळ लाल रंग। दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते। लाल रंग शांती आणि पवित्रतेचं प्रतीक आहे। बुधवारी 28 सप्टेंबर तिसरी माळ निळा रंग। तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते। निळा रंग हा साहस बलिदान आणि असत्यावर सत्याचा विजयाचं प्रतीक आहे। गुरुवारी 29 सप्टेंबर रोजी चौथी माळ पिवळा रंग। चौथ्या दिवशी कृष्मंडा देवीची पूजा केली जाते। पिवळा रंग भक्तांना संतती समृद्धी स्नेह आणि मोक्षाचा आशीर्वाद देते। शुक्रवारी 30 सप्टेंबर 2022 रोजी पाचवी माळ हिरवा रंग। पाचव्या दिवशी स्कंद मातेची पूजा केली जाते। हिरवा रंग आनंद आणि प्रकाशाचं प्रतीक आहे। शनिवारी 1 ऑक्टोबर 2022 रोजी सहावी माळ करडा रंग। सहाव्या दिवशी कात्यायनी देवीला समर्पित आहे। करडा रंग नवीन सुरुवात आणि विकासाचं प्रतीक आहे। देवी कात्यायनी यांनी महिषासुर राक्षसाचा अंत केला होता। रविवारी 2 ऑक्टोबर सातवी माळ नारंगी रंग। सातव्या दिवशी कालरात्री देवीची पूजा केली जाते। नारंगी रंग बल आणि शक्तीचं प्रतीक आहे। सोमवारी 3 ऑक्टोबर रोजी आठवी माळ गुलाबी रंग। आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते। गुलाबी रंग हा समृद्धी नाविन्यता ऊर्जा महत्वाकांक्षा आणि दृढ विश्वासाचं प्रतीक आहे। मंगळवारी 4 ऑक्टोबर रोजी नवमी माळ जांभळा रंग। नवव्या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते। गुलाबी रंग प्रेम स्नेह आणि सद्भावाचं प्रतीक आहे। हिंदू धर्मात नवरात्री अर्थात घटस्थापने दरम्यान संपूर्ण देशभरात देवीची पूजा केली जाते। नवरात्री दरम्यान 9 दिवस उपवास आणि देवीची पूजा अर्चना करतात। नवरात्रीचे 9 दिवस नवरंगाचे कपडे घालण्याचं विशेष महत्व आहे। नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा रंग कोणत्या दिवसापासून नवरात्र सुरू होतो यावर आधारित असतो। तर आपण जाणून घेऊयात नवरात्री मधील 9 रंग आणि त्यांचे प्रतीक। सोमवारी 26 सप्टेंबर 2022 पहिली माळ पांढरा रंग। पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते। तसेच पांढरा रंग शक्ती शांती ज्ञान तपस्या आदींचं प्रतीक आहे। मंगळवारी 27 सप्टेंबर 2022 दुसरी माळ लाल रंग। दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते। लाल रंग शांती आणि पवित्रतेचं प्रतीक आहे। बुधवारी 28 सप्टेंबर तिसरी माळ निळा रंग। तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते। निळा रंग हा साहस बलिदान आणि असत्यावर सत्याचा विजयाचं प्रतीक आहे। गुरुवारी 29 सप्टेंबर रोजी चौथी माळ पिवळा रंग। चौथ्या दिवशी कृष्मंडा देवीची पूजा केली जाते। पिवळा रंग भक्तांना संतती समृद्धी स्नेह आणि मोक्षाचा आशीर्वाद देते। शुक्रवारी 30 सप्टेंबर 2022 रोजी पाचवी माळ हिरवा रंग। पाचव्या दिवशी स्कंद मातेची पूजा केली जाते। हिरवा रंग आनंद आणि प्रकाशाचं प्रतीक आहे। शनिवारी 1 ऑक्टोबर 2022 रोजी सहावी माळ करडा रंग। सहाव्या दिवशी कात्यायनी देवीला समर्पित आहे। करडा रंग नवीन सुरुवात आणि विकासाचं प्रतीक आहे। देवी कात्यायनी यांनी महिषासुर राक्षसाचा अंत केला होता। रविवारी 2 ऑक्टोबर सातवी माळ नारंगी रंग। सातव्या दिवशी कालरात्री देवीची पूजा केली जाते। नारंगी रंग बल आणि शक्तीचं प्रतीक आहे। सोमवारी 3 ऑक्टोबर रोजी आठवी माळ गुलाबी रंग। आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते। गुलाबी रंग हा समृद्धी नाविन्यता ऊर्जा महत्वाकांक्षा आणि दृढ विश्वासाचं प्रतीक आहे। मंगळवारी 4 ऑक्टोबर रोजी नवमी माळ जांभळा रंग। नवव्या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते। गुलाबी रंग प्रेम स्नेह आणि सद्भावाचं प्रतीक आहे।